बुलढाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तळीराम संबोधले होते आणि त्यांची उतरली नसल्याने त्यांनी अश्लील भाषेत टीका केली आहे। त्यावर पलटवार करत आमदार गायकवाड यांनी फडणवीस यांनाच खडे बोल सुनावले असून मला सल्ला द्यायची गरज नाही आणि केंद्राला सल्ला द्यावी आणि फडणवीस यांनाच तळीराम पाळायची सवय असून लेडीज बारमध्ये त्यांच्या जवळचे मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जातात। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपचा चांगलाच समाचार घेतलाय। शिवाय नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटवर गायकवाड यांनी टीका करत नितेश राणेला बेंडूक म्हटलं आणि त्यांना उद्धव ठाकरेंवर टीका करायला चालते, मग या कोंबड्यांना मुख्यमंत्री यांच्यावर टीका करायला चालते, मग आम्ही का त्यांची पूजा करायची, त्यांना काम करू देत नाही। नितेशचा फोन ही डायल केला होता मात्र बोलणे झाले नाहीये। आता मला माहिती आहे पुढच्या काळात काय करतील, आज पुतळे झाले उद्या काही सीबीआयचे नाटक होतील का ईडीचे होतील, मी सामान्य शेतकऱ्याचा एक साधा कार्यकर्ता आहे, मला या गोष्टी काही फरक पडत नाही। माझे काही 200 धंदे नाही का, माझ्या काही कंपन्या नाही का, फॅक्टऱ्या नाही का, काय नाही, मी आमचं कसं तरी आमचं 5-10 एकर क्षेत्र आमचं सगळं कुटुंब असं चालतंय, त्याच्यामुळे मी कशाची काही परवा करत नाही। आणि म्हणून काल ज्या लोकांचा फीड पापड झाला ते नारायण राणेचं जे बेंडूक काय तो नितेश राणे तो बोलला की मातोश्वर कुंभारा पाहिजे, त्या कोंबड्याला हे माहित नाही की आज उद्धव ठाकरेवर तुम्ही किती जरी टीका करता, उद्धव साहेबांवर टीका करता, महाराष्ट्रात कोणी बोलत नाही, तुम्ही आमच्या नेत्याला शिव्या घालायच्या, आम्ही काय आमची काय तुमची पूजा करायची, तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला काम करू देत नाही, खालच्या बाजूला जातात, मग आम्ही काय उत्तर देणार काय, ते सवय नाही। आणि म्हणून मी काल त्याचा स्वतः फोन पण डायल केला पण त्याचा फोन लागला आणि मी त्याला फोनवर त्या ठिकाणी चर्चा करणार तो बोलणार होतो, पण ट्विटरच्या माध्यमातून त्याला मी उत्तर त्या ठिकाणी देणार आहे। आणि जो जो कोणी अशा प्रकारे हे करेल तर मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि मला काही सांगायचं काम नाही आहे। त्याच्यामुळे मी जी काही भूमिका घेतली ही लोकांचा जीव वाचवण्याकरता घेतली, लोकांच्या जीवाच्या रक्षणाकरता घेतली, एक शिवसेनेचा जबाबदार आमदार विधिमंडळाचा सदस्य मुख्यमंत्र्याचा सहकारी म्हणून या ठिकाणी घेतली, मला माझे लोक वाचले पाहिजे, माझा जिल्हा वाचला पाहिजे आणि म्हणून मी ही सगळी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेवर मी आजपण कायम आहे।